आपल्याला काय वाटलं होतं आणि काय झालं? आता आता पुढे काय होणार? रिलॅक्स कुसुमताई, कोर्टाचा प्रत्येक दिवस सेम नसतो. कधी त्यांचा दिवस असतो, कधी आपला. आणि आज फक्त आर्ग्युमेंट झाली आहे, फायनल जजमेंट नाही. पण मधुबावांवर जे आरोप होत आहेत ते नाही ऐकवत. ही काही काळजी करू नका. पुढच्या हिअरिंगला परिस्थिती आजच्या पेक्षा नक्की वेगळी असेल. मधुबा, काळजी करू नका. मी अर्जुनशी बोलले, ते म्हणाले कोर्टात असं होत राहत, सगळं नीट होईल. मधुभाऊ, तुम्ही होप सोडू नका. आपण सगळे प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्यासाठी किती धडपडताय मला ठाऊक नाही आहे का? या आशेवरच तर मी सगळा आश्रमाचा डोलारा सांभाळतोय. पण एक सांगू, आपली माणसं जेव्हा आपल्या विरोधात उभी राहतात ना, त्याला त्रास होतो. कुसुम, साईली आली नाही का? नाही, आली नाही ते एका अर्थाने बरंच झालं. आज हरीश जे काही वागला ना, त्याचा खूप त्रास झाला असता तिला. फक्त माझ्या साऊ बेटाला एक निरोप मात्र देते. तिला म्हणाव आता लढायचं नाही. मिसेस सायली, हे की तुमचं काय चाललंय? हा, मला माफ करा सर, मला माहितीये माझं चुकलंय. पण सर, मी अशी घरात शांत बसू शकले नसते. ते घर मला खायला उठलं असतं मधुभाऊंच्या विचारांनी. सर, आणि ज्या माणसाने माझं आयुष्य घडवलं त्याला मी असं एकटं कसं सोडू? तुमचं इमोशन्स मला कळतात मिसेस सायली, पण जर कोणी तुम्हाला इथे पाहिलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. ही गोष्ट तुमच्या डोक्यात शिरत नाही अजून. अर्जुन, अर्जुन रिलॅक्स, चिल. तर हे कोर्टे इथे सीन क्रिएट नको करायला. आणि आज जे काही झालंय त्यांनी सायली वहिनी आधीच अपसेट असतील. तू जरा शांत हो प्लीज. चला निघूया आता. मला 2 मिनिटं द्या सर. आता काय करायचं तुम्हाला? मी आलेच. अरे पण मिसेस सायली, आता काय नवीन गडबड घोटाळा करू नका तुम्ही प्लीज. शांत हो, शांत. अरे कसं आता रडून काय उपयोग आहे हरीश काका? सायली, तू ओळख आहे तर. मला वाटलं जुनं सगळं विसरून गेला, तसेच मलाही विसरला असाल. मान खाली घालताय म्हणजे मनात नक्कीच सहल आहे की आपण चुकीचे वागलोय. पण तोंड लपवावं लागेल असं का वागावं मुळात? मी काही नाही केलं ग. बरोबर, तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही फक्त खोट बोललाय एका देव माणसाबद्दल, एका अशा देव माणसाबद्दल
ज्यांनी तुम्ही रस्त्यावर तापाने फणफणत असताना तुम्हाला उचलून आश्रमात आणलं. व्यसनामुळे तुमचे हात पाय पण चालत नव्हते काका, तेव्हा मधुभाऊंनी तुम्हाला त्यांच्या हाताने घास भरवताना मी बघितलंय. तुम्ही सगळं विसरला असाल. 17 लोकांकडे जाऊन त्यांनी विनंती केली की ह्यांना नोकरी मिळवून द्या. तुमच्या बंटीला रिमांड होम मध्ये ठेवलं पण त्याची पूर्ण काळजी घेतली आहे मधुभाऊंनी. पण त्या सगळ्याचे पांग तुम्ही असे फेडलेत. बस चायली बस. मनाला लागतंय कारण मी खरं बोलतीये ना, पण मला ऐकायचंय काका. तुम्ही कोर्टात मधुभाऊंबद्दल इतकं गलिच्छ बोललात, इतकं खोटं बोललात, ते का बोललात मला ऐकायचंय. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. बरोबर, तुमच्याकडे बोलायला तोंड कुठे आहे? तुमचा ह्या मागे जो काही हेतू आहे ना काका, तो पार पडू दे अशी प्रार्थना करीन मी नक्की. कारण तुम्ही आमच्याशी कसंही वागलात ना काका, तरी मी आणि मधुभाऊ तुमच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करू. हरीश कोणाशी बोलतोय? त्याने कोणाला काही सांगितलं तर घोळ होईल. बोल साक्षी. अगं केव्हापासून तुला फोन करतेय. हा ते जाऊ दे, मला आधी सांग कोर्टामध्ये काय काय घडलं ते. आपल्या विटनेसने काही गडबड नाही ना केली? अजिबात नाही साक्षी, तू कोर्टात असायला हवी होतीस ग. अगो किल्लेदार आर्ग्यू करताना फुल सुटला होता. काय 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 बोलला माहितीये तुला? काय ठीक आहे काका, मला कुठलंही उत्तर देऊ नका. फक्त घरी गेल्यावर आज एक गोष्ट करा. आरशा समोर उभे राहाल ना, तेव्हा बघा स्वतःच्या नजरेला नजर मिळवता येते का. वा सुपर्ब. काही नाही तर आपण वकील अगदी करेक्ट शोधलाय. आणि माझ्यासाठी बाप. ठीक आहे, भेटू तेव्हा आपण सक्सेस सेलिब्रेट करूया. हो बर, ऐक मी तुझ्याशी नंतर बोलते, मी अजूनही कोर्टातच आहे. ठीक आहे बाय. ठीक आहे. काय रे कुणाशी बोलत होतास? हा तुला बजावलं होतं ना हा अनोळखी माणसाशी काहीही बोलायचं नाही म्हणून. अनोळखी नाही ती, सायली होती ती. काय सायली? आपली सायली म्हणजे आश्रमातली सायली होती? हो तीच. ए बाई धक्का काय मारते ग? इकडे बघ, माफी मग माझी. धक्का मारलास ना, माफी मग. सायली अशी लपून छपून ड्रेस बीज घालून कोर्टात का आली? हा काय मामला आहे? कुठे गेला मिसेस सायली? अजून नाही आल्या. नवीन प्रॉब्लेम क्रिएट करत नसेल तर बरं आहे, नाहीतर परत काही. रिलॅक्स. शांतच आहे मी. हॅलो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार. सो हाउ वॉज द डे? छान होता ना? सॉरी सॉरी सॉरी, माझ्यासाठी छान होता, तुमच्यासाठी नाही. हार्ड लक. तुझा काका नाही पण एक सिनियर म्हणून तुला सल्ला देतो. वात्सल्य आश्रम मर्डर केस सोडून दे. एकही केस न हरलेला वकील म्हणून जे तुझं रेप्युटेशन आहे ना, ते माती मोल व्हावं अशी इच्छा नाही आहे माझी. माझी पण तीच इच्छा आहे आणि माझं ते रेप्युटेशन खराब होऊ देणार नाही. पण ही केस मी जिंकणार आहे ना. हो अरे आज काय झालं बघितलंस ना तू? पुढे तेच होणार आहे. कारण का माहितीये का, माझी बाजू खूप स्ट्रॉंग आहे आणि तुझी बाजू खूप वीक आहे. नाही सुनिया, माझी बाजू खरी आहे आणि तुझी खोटी. वकिली सुरू करताना मी तुला एक धडा दिला होता, आठवत? आपली बाजू खरी असू दे किंवा खोटी, वकिलानं ती खरी समजूनच लढवली पाहिजे, नाहीतर तो जिंकणार कसा? नाही का?
एवढ्यात मी विसरलास तू? नाही सुनिया, तो धडा मी मुद्दाम लक्षात ठेवला नाही, कारण मी फक्त खऱ्या केसेसच घेतो आणि पर्सनल ग्रजेसाठी मी केसेस घेत नाही आणि खोट्या विटनेसेस तर अजिबात उभे करत नाही. हा जर माझ्यावरचा आरोप असेल तर खूप गंभीर आहे. जरा स्वतःच्या मनाला विचार. रविराज किल्लेदारनं कधीही खोटा साक्षीदार उभा केलेला नाही आणि या पुढेही करणार नाही. अरे मला म्हणजे मला कळतंय, मला मी समजू शकतो की तू हे सगळं फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतोयस, कारण तुला तुझ्या डोळ्या देखत तुझी केस तुझ्या हातून निसटताना दिसतीये. काळजी घ्या. ऑल द बेस्ट. डोंट लूज इट. ते तुला इन्स्टिगेट करतात, तू शांत रहा. कुठे फायनली आलात तुम्ही? चला. सायली, सायली, मला वाटलंच होतं तू असणार. सायली, हे काय मास्क तरी काढ. काय ड्रेस बीन्स घालून? नाही म्हणजे पूर्णाजीने परमिशन दिली आहे का तुला ड्रेस घालायची? आणि हे काय ग, एवढं घाई घाई कुठे निघालीस? आलीच आहेस तर चार शब्द बोलूनच जा ना. आणि केस हरणार आहेस हे बघायला तू एवढी तयारी करून आली आहेस. हे तुला काय करायचंय ग चोंबडेपणा? सायली आणि तिच्या घरचे बघून घेतील असं कसं? हा असं कसं? अरे सायली एवढी लपतछपत, चेहरा कोणाला दिसू नये म्हणून एवढी ओढणी, मास्क, गॉगल लावून आलीये. ते का आलीये ते कळायला तर हवं ना. काय आलीयस तू अशी? मधुभाऊंसाठी. मधुभाऊंसाठी मी सांगितलं होतं तिला. काय काय ना की मधुभाऊ आणि सॅली जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते खूप इमोशनल होऊन जातात आणि त्यामुळे मधुभाऊ डिस्टर्ब होतात. ते मला नको होतं कोर्टात, म्हणून मीच सांगितलं सॅलीला की लपून छपून ये आणि ही ड्रेस घालण्याची आयडिया पण माझीच होती. तुला काय प्रॉब्लेम आहे का? असायला पण नको. चल साहेब. अर्जुन, तू आता मला कितीही गप्प बसवलंस ना तरी हे सगळं मी म्हातारीला जाऊन सांगणार आहेच आणि ते सुद्धा एकाच चार करून. भोगा आपल्या कर्माची फळं. अर्जुन सर, सर गाडी हळू चालवा ना सर, प्लीज. मला भीती वाटतेय सर. चैतन्य, हरीश शिंदेचे डिटेल्स काढ. त्या माणसाला आपण कसं मिस केलं? आश्रमात होते तेव्हा मधुभाऊंची पूजा करायचे, आता अचानक कसे फिरले काय माहिती. मी त्याच्याशी बोलत असताना तर माझा विश्वासच बसत नव्हता. सर, सर तुम्ही गाडी हळू चालवा ना सर, प्लीज. मला खूप भीती वाटते सर, वेग कमी करा ना. काहीतरी रिझन असेल. त्याने आज असं स्टेटमेंट दिलं, ते शोधून काढायचं आपल्याला चैतन्य. चैतन्य, तू ऐकतोयस ना मी काय बोलतोय? ते काय वाचतोयस? मी ऐकतोय हे
जस्ट स्पॅम मेसेज होता, सॉरी. हरीश शिंदेची इन्फो ना मी काढतो, डोंट वरी, रिलॅक्स. ओके, वहिनी. अहो वहिनी, हे तुम्ही काय करत बसलात? आता माझी कामं मीच करे. काय आराम करून करून खूप कंटाळा आलाय. द्या, मी कामं करते, तुम्ही जाऊन आराम करा. विमल, अगं मी फक्त थोडीशी मदत करते, बाकी सगळी कामं तूच तर केलीस. अहो पण वहिनी. विमल आजी, आला आला. ए अर्जुन, तुझी बायको कुठे आहे? का अजून बाहेरच हिंडतीये? थांब ग पूर्णाची. बायको, बायको, हियर शी इज. बघ, बघ, बघितलंस? फाईन, आता जाऊ आम्ही. चल बायको. ए मुली, थांब जरा. ग तू का थांबलीस? तुझं नाव ए मुली आहे का? नाही ना, सायली आहे ना. चल मग आपण जाऊ. ए थांब, अर्जुनची बायको. अगं परत का थांबलीस तू? तुझं नाव अर्जुनची बायको आहे का? नाही ना, सायली आहे ना. चल जा रूम मध्ये जाऊ. हो, तुम्ही थांबा जरा. अरे पण काय झालं पूर्णाजी? तू सुभेदारांच्या घरातले सगळे नियम मोडणार आहेस का? नाही पूर्णाजी, पण तुम्ही असं का म्हणताय? आज अर्जुन सुभेदारची बायको कोर्टात ड्रेस घालून फिरत होती म्हणे. पूर्णाजी, इतक्या शॉर्ट टाइम मध्ये तुला हे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही, पण तू हे असं विचारतोयस ना, म्हणजे नक्की खरं. मी तुला घरची सून मानतच नाही, पण अर्जुनचं नाव लावतीयस ना, म्हणून त्याची इज्जत, त्याची इब्रत वाचवण्यासाठी तरी तुला घराचे नियम पाळलेच पाहिजेत. हो पूर्णाजी, मी तर तिथे स्वतःला समजतेस ना, तितकी सालस नाहीयेस ना तू. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. कोणी असं का म्हणताय? ती असं काही करत नाही की ज्यामुळे अर्जुन आणि सुभेदारांच्या नावाला बट्टा लागेल. तू गप्प बस ग, तुझ्या डोळ्यावर तर तिच्या प्रेमाच्या पट्ट्याच बांधल्यात. अगं त्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र न घालता ती बाहेर हिंडत होती, आणि आज इथून गेली तेव्हा साडी नेसली होती, बाहेर गेली तेव्हा ड्रेस घातले, परत आली तेव्हा साडी नेसली. वा 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 वा, काय साळसूदपणा. हे असले उद्योग करायला ना आधीच अंगात ना अगावपणा असायला, आणि सायलीच्यात तर तो भरभरू नये. पूर्णाजी, मला तर कोण काय घालतं कसं राहतं त्याने काही फरक पडत नाही, बट समजा तुझा पॉइंट आपण एका मिनिटासाठी खरा मानला, तरी सुद्धा ती हे सगळं तिच्या नवऱ्याबरोबर असताना करत होती, सो त्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि पूर्णाजी, मी तुम्ही जरा थांबा ना. अरे पूर्णाजी, मी माफी मागते, माझी चूक झाली, पण पुन्हा अशी चूक नाही होणार. अरे बायको, तू का माफी मागतीयस? तो ड्रेस तुम्ही सांगितला होता म्हणून घातला होतास ना, मग माफी म्हणून मलाच मागायला हवी, तुला नाही. पूर्णाजी, ते काय ना की माझ्या बायकोने ड्रेसेस घातलेले मला खूप आवडतात, म्हणून तिने घातला होता, पण मला माहित होता तुला हे नाही आवडणार, म्हणून तिला सांगितलं होतं मी की घरी येताना चेंज करून घे. मी माझ्या बायकोला सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुझे हात जोडून माफी मागतो. आय एम सो सॉरी पूर्णाजी. ओके, फाईन, हॅपी, आता जाऊ मी. थँक्यू सो मच. चल बायको. मस्त चाललंय पूर्णाजी. उद्या ही मुलगी भर चौकात उठून डिस्को डान्स करून दाखवे, आणि मग अर्जुन म्हणे मी सांगितलं होतं म्हणून हे तिने केलं.
आणि आपण दोघीही बसू अशाच डोळ्यांवर आणि अकलेवर पट्ट्या बांधू. आत्ता बसलोय ना तशा. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.